मराठ्यांचे एकूण 58 मोर्चे राज्यभरात निघाले असून राज्य सरकारने वेळीच दखल घेतली असती तर अनेकांचा जीव गेला नसता, असे मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठा मोर्चे थांबले पाहिजे म्हणता मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आमचे मोर्चे निघत आहेत. जी तत्परता ॲट्रॉसिटी कायद्याबाबत दाखवली तीच तत्परता मराठा आरक्षणाबाबत का नाही? सर्वांची संमती आहे तर मग मराठा आरक्षणाला विलंब का? परिस्थिती चिघळण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. सरकारने आरक्षणाबाबत तातडीने मार्ग काढावा. केवळ अध्यादेश काढून प्रश्न सुटत नाहीत तर त्यासाठी कायदाच करावा लागतो, असे उदयनराजे म्हणाले. एका बाजूने आपण म्हणतोय की हे मराठा म्हणजे प्रत्येकाचं चाललंय की हे मराठा मोर्चे थांबले पाहिजे, शांत झाले पाहिजे, आम्ही मार्ग काढू. मार्ग निघाला नाही म्हणून तर आज ही अशी परिस्थिती पाहायला मिळते. आणि जेव्हा मी आपल्याला सांगितलं ना, सगळ्यांची बैठक घेऊन आम्ही त्यातनं निर्णय घेऊन मराठा आरक्षण परिषद या नावाखाली सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांचे विचार काय ते एकदा जाणून घेऊन मग आम्ही दिशा ठरवणार आहोत. सकारात्मक आहात का या सगळ्याचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी जे तुम्हाला वेळ घेतली जाते? एक लक्षात घ्या, नेतृत्वापेक्षा ह्याच्यात नेता म्हणून कोणी नाही आहे. मी काय नेता बिता नाही आहे. आज मी खासदार म्हणून या ठिकाणी आलेलो नाही आहे. पण ह्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे जे म्हणून त्या परिषदेमध्ये जो निर्णय होईल त्याला मी बांधील असेल, सर्व बांधील असतील. मी मगाशीच सांगितलं ना, मला त्या बघा मला त्या पक्षभिक्षेच्या मी विशेष काढत नाही, मला काही घेणं देणं नाही. कोण काय बोललं, ह्यानी काय म्हणलं, त्यांनी केलं काय, किती टोलाटोली करणार? टोलाटोली किती करणार मला सांगा ना. झाले ना 25-30 वर्ष टोलाटोलीचंच गेले. ह्यानी ह्याच्याकडं बोट दाखवायचं, त्यांच्याकडं बोट दाखवायचं. आणि जर उद्या जर धमाका झाला तर जबाबदार कोण? हे टोलाटोली करणार आहे आणि कोण ऐकणार आहे? प्रत्येकाने विचार केला पाहिजे की 17 लाख लोक जेव्हा मतदान करतात तेव्हा एक खासदार निवडून जातो, आणि जेव्हा 2.5-3 लाख लोक मतदान करतात तेव्हा एक आमदार निवडून जातो. हे जो लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार ह्यांना जेव्हा निवडून लोक देतात तेव्हा त्यांचा एका विश्वासाने देतात. आणि जेव्हा जर त्या लोकांनी जर ह्या लोकांचं जर विश्वासाला तडा दिला तर मग काय होणार? विश्वास ठेवायचा कोणामध्ये? माझं मी त्या ह्याच्यात तपशिलात जातच नाही. राजीनामा द्या नाही तर देऊ नका. प्रश्न सोडवण्याच्या हिशोबाने आजपर्यंत का प्रश्न सोडवला का गेला नाही? ठळक सगळ्यांनी विरोधक विरोधात जे आहेत आणि सत्तेत जे आहेत सगळ्यांनी मिटून बसून जनतेला उघडपणे सांगावं की काय पावलं आता ह्याच्या पुढं आम्ही घेणार आहोत. ते जाऊन देऊ घटना दुरुस्ती बिरुस्ती सोप्पा काय घटना बनवली कोणी? माणसांनीच ना. कायदे बनवले कोणी? लोकांनीच ना, लोकप्रतिनिधींनीच ना. कायद्यात अमेंडमेंट्स कधी होतात? ह्याच तुम्ही निवडून दिलेला लोकशाहीतले लोकशाहीतले राजे लोकांनीच ना. मग हे लोकशाहीतले राजे तर कायदे बनवू शकतात, अमेंडमेंट करू शकतात. तर ह्या बाबतीत का असं एवढं दुर्लक्ष? आता ह्याच्यावर वादविवाद घालण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मान्य केले बरोबर की ह्यांना एवढं आरक्षण दिलं तेवढं दिलं, मला तर अजून कळेना झालं आहे. तर तुम्ही आरक्षणाचा चार्ट जर बघितला तर खरं ज्या ज्या समाजाला ज्या त्यांच्या संख्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलं आहे का तुम्ही बघा ना. स्टॅटिस्टिक्स सांगतात, मी कशाला सांगतोय? आणि हे माझे नाहीत, हे शासनाचे स्टॅटिस्टिक्स आहेत, ते मागून घ्या ना तुम्ही. हे मला माहीत नाही. मला आता मला
हे सरकार आरक्षण दिले यावरती तुमचा विश्वास आहे? हे सरकार जाऊन दे नाहीतर ह्या सरकारचं आणि मागच्या सरकारचं मी काय मुद्दा घेतच नाही. का दिलं गेलं नाही हे सगळ्यांनी, हे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्या संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची धुरा सांभाळली त्यांनी सांगावं ना. कोण देणार आणि कसं देणार हा मुद्दा आहे. मग हाच हेच हेच तर मी विचारतोय, कोण देणार आणि काय देणार, म्हणजे त्याला द्यावंच लागणार ना. कोण देणार म्हणजे कोण देणार, नाही नाही एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, कोण देणार म्हणजे लोकप्रतिनिधी देणार ना, नाहीतर काय आता निवडणूक आहेतच पुढं. लोकांना माझी विनंती आहे, तुम्हाला असं तुम्हाला लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला जायचंय, कुठला व्हायलन्स आपल्याला मार्ग हे करायचं नाही. तुम्हाला न्याय मिळत असेल तर ठीक आहे, नाही तर जे तुम्हाला वाटतंय की उदयनराजेंकडनं मिळून दे न्याय मिळत नाही ना आपल्याला, तर माझा विचारसुद्धा करू नका. उदयनराजे न्याय मिळवून देणार का? मी तर केम नेहमीच प्रत्येक वेळेस आम्ही आपलं काय स्पष्टपणे वक्तव्य केलं की मोठी हेडलाईन आहेच की आमच्या कपाळावरती चिटकोलीच आहे घरचा आहेर. माझा काय संबंध आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मी जातो फक्त माझ्या घरी जातो, मी दुसऱ्याच्या घरी जात नाही. आणि निमंत्रण दिलं तर तुमच्यासारख्या मित्रांच्या घरी जातो.